शहर आणि जिल्ह्यातील घडामोडी एकाच क्लिकवर ताज्या आणि सुपरफास्ट बातम्यांसाठी सोलापूरकरांच्या हक्काचं MH13 न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. 16 तारखेला देशभरातील बँका संपावरती जात आहे. 17 तारखेला GIC संपावरती जात आहे. 18 तारखेला LIC संपावरती जात आहे. जेणेकरून सार्वजनिक उपक्रम जे सरकारची नवरत्न म्हणून घोषणा केलेली आहे असे नवरत्न खाजगी उद्योगपतींना विकण्याचा डाव या सरकारनं कोविडसारख्या महामारीच्या काळात अधिक गतीनं करत आहे. त्याला विरोध करण्यासाठी देशभरातील सगळ्या संघटनांनी मिळून हा 4 दिवस बंदचा कार्यक्रम जाहीर केला. 2 दिवस बँका बंद राहतील आणि 2 दिवस विमा क्षेत्रातल्या सगळ्या आस्थाबारा बंद राहतील. आणि हे संप केवळ नागरिकांचे हितासाठी हा संप असल्यामुळं 2 दिवस बँका बंद असल्यानं जो काही त्रास आहे तो त्रास होतो त्याबद्दल सगळ्या संघटनांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. पण त्याचबरोबर आमचं अपील आहे की हा संप कशासाठी आहे याबद्दल नागरिकांनी सुद्धा जागरूक व्हावं आणि सरकारनं धोरणं बदलावी याकरता सरकारवरती दबाव आणावा याकरता आम्हाला पाठिंबा द्यावा असे आम्ही आपल्याला या माध्यमातून आवाहन करतो. सरकारचं जे खाजगीकरणाचं धोरण आहे हे धोरण जर का सरकार मागे घ्यायला तयार नसेल तर पुढच्या काळामध्ये बेमुदत बंद सुद्धा आम्हाला हाती घ्यावा लागेल.